नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण बघितलं आहे की संख्या या उपघटकामधील जे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे. तर या भागामध्ये आपण प्रत्यक्ष प्रश्न सोडवणार आहेत. पहिला प्रश्न आहे गटात न बसणारी पद ओळखा, त्यामधील पहिला प्रश्न आहे 342, एक दुसरा पर्याय 124, तिसरा पर्याय 65 आणि चौथा पर्याय आहे 215. विद्यार्थी मित्रांनो, गटात न बसणारे पद ओळखण्यासाठी आपल्याला तीन प्रकारच्या पर्यायामध्ये साम्य पाहिजे आणि एक पर्याय वेगळा पाहिजे. तर मग तो वेगळा पर्याय आपल्याला शोधता यायला पाहिजे. चला तर मग या ठिकाणी आपण बघूयात की तीन साम्य कोणत्या पर्यायामध्ये आहेत. तर बघा, लगेच तुमच्या लक्षात आला असेल की हा 343 - 1, ठीक आहे. त्यानंतर 125 - 1 आणि 216 - 1 हा कशाचा घन आहे? 343. तर 7 घन आहे 343, त्यामधून 1 वजा केलं की 342 होतात बघा. त्यानंतर आहे 5 घन किती आहे? 125 आहे आणि त्यामधून 1 वजा केले की उत्तर येतं आपलं 124. त्यानंतर हा आहे 6 घन 216 होतात आणि त्यातून 1 वजा केले की 215 होतात. आणि या तिसऱ्या पर्यायात मात्र काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 4 घन किती आहे? 64 + 1 झालेला आहे म्हणून 65 उत्तर. म्हणून या तीन गटांमध्ये काय आहे? तर साम्य आहे. आणि हा गट कसा आहे? वेगळा आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हे ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय आहे त्यातला 83, दुसरा 87, तिसरा आहे 89, चौथा आहे 79. तर यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की हा संख्या प्रकार कोणता आहे. लगेच तुमच्या लक्षात यायचं आलं असेल की कोणकोणते संख्या प्रकार आहे, सगळे संख्या प्रकार लक्षात घ्यायचे. आपल्या जर लक्षात असेल की हा संख्या प्रकार आहे मूळ संख्या, यातली 83 ही मूळ संख्या आहे, 89 ही एक मूळ संख्या आहे आणि 79 ही एक मूळ संख्या आहे. फक्त दुसरा जो पर्याय आहे हा मात्र मूळ संख्या नाहीये, याला 3 ने ही संख्या 3 ने विभाज्य आहे. 8 आणि 7 = 15 होतात म्हणजे लगेच